सुतो वा सुतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम् दैवयत्तम कुले जन्म मदायत्तम तु पौरुषम् पुराणो जन्म आपल्या हातामध्ये नाही, जन्म आपल्या हातामध्ये नाही, लक्षात ठेवा. ए अर्धा तास द्या, अर्धा तासामध्ये कानाची दार उघडी ठेवा, मनाची दार उघडी ठेवा, बुद्धीची दार उघडी ठेवा. वयच्या पानावरचं कधी ना कधी नष्ट होतं, पण जो इथं लिहितो ना तो घडतो, लक्षात घ्या, तो घडतो. इथं लिहायला शिका, इथं लिहायला शिका. 400-500 किलोमीटरचा प्रवास करून आलोय, पुढे हिंगोलीला जायचं आहे, उद्या तिथं 3 व्याख्यान आहेत, ती संपूर्ण पुन्हा पुण्याला जायचं आहे. पुराणो की आग कोठून आली, ही जिगर कोठून आली, तेही मी तुम्हाला सांगून जातो. पण जन्म आपल्या हातामध्ये नाही हे मला कळालं. जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू ही आपल्या हातामध्ये नाही. पुराणो जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही. माझा बाप कोण असावा हेही आपल्या हातामध्ये नव्हतं. माझा बाप कोण असावा हेही माझ्या हातामध्ये नव्हतं. माझी आई कोण असावी हेही माझ्या हातामध्ये नव्हतं. मी घराण्यात जन्म घ्यायचा का श्रीमंत घराण्यात जन्म घ्यायचा हेही माझ्या हातामध्ये नव्हतं. माझा भाऊ कोण असावा, माझी बहीण कोण असावी, माझं कुल, माझी जात, माझा वंश, माझं घराणं काहीच आपल्या हातामध्ये नव्हतं. लेकरांनो, बाप गरीब घराण्याचा का श्रीमंत घराण्याचा हे ठरवण्याचाही अधिकार आपल्याला नव्हता. मग भगवंतानं आपल्याला दिलं काय, या निसर्गानं आपल्याला दिलं काय, जे कळालं या महापुरुषांना. म्हणून संघर्ष उभा राहिला, म्हणून छत्रपती शिवाजी राजा घडला, म्हणून भगतसिंग घडला, म्हणून टिळक घडले, आगरकर घडले. पुराणो ऐका, संघर्ष त्यांना कळाला. आई कोण माझ्या हातात नाही, बाप कोण माझ्या हातात नाही, जन्म माझ्या हातात नाही, मृत्यू माझ्या हातात नाही, मग तुझ्या हातामध्ये काय आहे? तर जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत संघर्ष करून स्वतःला सिद्ध करणं साला तुझ्या हातामध्ये आहे, स्वतःला सिद्ध करणं तुझ्या हातामध्ये आहे बास. आणि तेच आमचं चुकतं माझ्या लेकरांनो. आपण फक्त कारणं दिली रे, आपण फक्त कारणं दिली. हे मला हे नाही, मला ते नाही, माझ्या वडिलांच्याकडे पैसा नाही, माझ्या बापाकडे पैसा नाही, माझ्या घरामध्ये एसी नाही, माझ्या घरामध्ये वेगळी मला रूम नाही, माझ्याकडे पुस्तकं नाही, माझ्याकडे पेन नाही, माझ्याकडे वही नाही, मला चांगल्या ठिकाणी माझ्या बापाने घातलं नाही. कारणं दिली आयुष्याला, कारणं दिली. कारणं देऊ नका आयुष्याला, कारणं देऊ नका, तर आयुष्यामध्ये जगायला शिका. ओरडून सांगतोय, रक्त आटवून सांगतोय, कारण का इथं 1000 मुलं बसलेले आहेत, त्यातली 2 मुलं जर पेटून उठली ना तरी सुद्धा सार्थक झालं माझ्या इथं येण्याचं. आणि म्हणून सांगतोय, कारण त्याला सुद्धा एक कारण आहे. हे पुराणो.